नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 8 जानेवारीच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्या बटनवरती क्लिक करा. ओके, त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. लेक्चरच्या एंडला आपण क्वेश्चन ऑफ द डे घेतो, त्याचा ॲन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. आणि जर तुम्हाला हे लेक्चर यूजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं, तर तुम्ही लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सॲप टेलिग्राम ग्रुपमध्ये याला नक्की शेअर करा. चला सुरुवात करूया आपण आता कालच्या क्वेश्चनपासून. बघा, कालचा क्वेश्चन काय आहे. भारताने ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर प्रथमच कसोटी मालिका जिंकली, त्या मालिकेत सामनावीर कोण होता. सामनावीर विचारलेला आहे, तर हे लास्ट मॅचचं विचारलेलं आहे. आता इथं मालिका जिंकलेली आहे तर सामनावीर आणि मालिकावीर एकच होता, कोण, चेतेश्वर पुजारा. ओके, तुम्हाला आता या याच्यावरून आशा करतो की तुम्ही सांगितल्याप्रमाणे क्रिकेटच्या रिलेटेड जेवढ्या न्यूज असतील त्याची रिव्हिजन इथे केली असेल, मग ते महिला क्रिकेटच्या रिलेटेड का असेल ती सुद्धा तुम्ही केली असेल. जसं की महिला प्रशिक्षकाची निवड झालेली होती. ओके, ICC हॉल ऑफ फेम होतं. ओके, स्मृती मंदाना होतं. या ज्या न्यूज होत्या त्या तुम्ही सर्व इथे रिव्हिजन केली असेल. आता जस्ट या मॅचविषयी आणखीन एक न्यूज आहे का जी मटामधून घेतलेली आहे ती आपण बघू. तर बघा इथे पुजाराने, तर बघा हे मटामधून कातरण घेतलेलं आहे. आता तुम्हाला असंच फाईंड करायचं आहे की प्रोबॅबिलिटी फाईंड करायचं आहे की एक्झाममध्ये कोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन जास्त पडण्याचे चान्सेस आहेत. कारण एखादं अवॉर्ड आहे, एखादा युद्धाभ्यास आहे. ओके, की ज्याच्यामध्ये काहीतरी चेंज झालेलं आहे, काहीतरी विशेष आहे. ओके, 25वी आवृत्ती असणे, 50वी आवृत्ती असणे. ओके, किंवा त्या पॅटर्नमध्ये चेंज झाला आहे, अशा काइंड ऑफ जे चेंजेस असतात ते पडण्याचे चान्सेस जास्त असतात. आता या याच्यावरती क्वेश्चन बनण्याचे चान्सेस का जास्त आहेत, कारण भारताने ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकलेली आहे. आत्ता म्हणजे जेव्हापासून क्रिकेट स्टार्ट झालं, इंडिया खेळते ऑस्ट्रेलियामध्ये, तेव्हापासून पहिल्यांदाच जिंकलेलं आहे, त्यामुळे याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो. तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की पुजारा, जसं आपण क्वेश्चन घेतलं तसं की सामनावीर मालिकावीर पुजारा होता, पण कदाचित तुम्हाला त्याच्या धावासुद्धा विचारल्या जाऊ शकतात. आणि ऑस्ट्रेलिया आणि भारतामध्ये जे कसोटी सामने खेळले जातात याला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी म्हटलं जातं, हे सुद्धा आपण पाहिलेलं होतं. ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जे की 4 सामन्यांची मालिका असते. त्याच्यामध्ये बघा 521 धावा बनवलेल्या आहेत पुजाराने. बुमराहचं बॉलिंग विषय बघायचं झालं तर 4 सामन्यामध्ये 21 विकेट घेतलेले आहेत. तुम्हाला हे नोट करून ठेवायचं आहे. मालिकेचा निकाल चार सामने होते, तर त्याचं पूर्ण पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी हे सुद्धा तुम्हाला जस्ट माहीत असावं. एवढ्या डिपमध्ये नाही जाणार, पण जस्ट तुम्ही नोट करून ठेवा. इथे दिलेलंच आहे, भारताने 71 वर्षात प्रथमच कसोटी मालिका जिंकली. भारताने 47, 48 या साली सर्वप्रथम ऑस्ट्रेलिया दौरा केला होता. तेव्हापासून आत्तापर्यंत 12 कसोटी मालिका झाल्या आहेत. त्यातील 8 मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकल्या असून 3 मालिका बरोबरीत सुटल्या आहेत. आणि एकमेव मालिका ही जी आहे ती भारताने जिंकलेली आहे. जर मल्टीलाइनर क्वेश्चन बनला तर नक्कीच तुम्हाला अशा काइंड ऑफ वाक्य तिथे बघायला मिळेल, त्यामुळे हे तुम्ही नोट करून ठेवा. बघू आता पुढची न्यूज. जिम योंग किम. आता जिम योंग किम आपण पाहिलेलं होतं की वर्ल्ड बँकेच्या रिलेटेड इज ऑफ डुईंग बिझनेस जो आहे तो वर्ल्ड बँक प्रदर्शित करते. त्यावेळेला आपण पाहिलेलं की जिम योंग किम हे वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष आहेत. वर्ल्ड बँकेचं हेडक्वार्टर Washington DC येथे आहे, बरोबर, ज्याची स्थापना 1945 झालेली. आता या जिम योंग किम यांनी त्यांचं जो पद आहे ते सोडणार असल्याचं घोषित केलेलं आहे. 1 फेब्रुवारी 2019 पासून ते पद सोडणार आहेत. तर हे जिम योंग किम आहेत, यांची जी आहे ती 2017 फेरनिवडणूक झालेली होती. ओके, आणि मग ते दुसऱ्यांदा वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झालेली. पहिल्यांदा कधी झालेले, तर 2012-17 म्हणजे 5 वर्षाचा टर्म असतो, तर ते 17 परत त्यांची नेमणूक झालेली. आणि हे जागतिक बँकेचे 12वे आणि विद्यमान अध्यक्ष आहेत, हे तुम्हाला नोट करून ठेवायचं आहे. मल्टीलाइनर क्वेश्चनमध्ये नक्कीच बनू शकतं. आणि जर आता यांनी राजीनामा दिला, आता 1 फेब्रुवारीपासून देणार आहेत, तर 1 फेब्रुवारीपासून दुसरे कोण होत आहेत ते अजून डिक्लेअर झालेले नाही, पण ते होईपर्यंत, नवीन अध्यक्षांची निवड होईपर्यंत क्रिस्टलिना जॉर्जिवा जे की CEO आहे, ओके, मुख्य कार्यकारी अधिकारी आहे, ते अंतरिम अध्यक्ष म्हणून भूमिका
बजावणार आहेत. ओके, आणि जिम योंग किम यांच्याशी सांगायचं झालं तर ते पहिले बँक नेते आहेत ज्यांचे व्यावसायिक पार्श्वभूमी राजकीय किंवा आर्थिक क्षेत्रामध्ये नाही आणि विकसनशील देशांमध्ये वैयक्तिक आरोग्याच्या समस्यांशी वैयक्तिकरित्या पूर्वीचा अनुभव आहे यांना. ओके, एवढं तुम्हाला जिम योंग किम यांच्याविषयी माहीत असणं गरजेचं आहे. बघू पुढची न्यूज. गोल्डन ग्लोब पुरस्कार, तर हा जो पुरस्कार आहे तो चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका यांच्यासाठी दिला जातो. हा जो आहे तो 76वा वार्षिक पुरस्कार आहे. पहिल्यांदा जो होता तो जानेवारी 1944ला दिला गेलेला होता. ओके, आणि आत्ता जे ह्याचं जे पुरस्काराचं वितरण आहे ते लॉस एंजल्स अमेरिका येथे आहे. बरोबर, हे पण जस्ट तुम्ही लोकेशन लक्षात ठेवा, कदाचित विचारलं जाऊ शकतं. आणि याचं जे सूत्रसंचालन होतं ते अँडी सॅम्बर्ग आणि सँड्रा ओ यांनी केलेलं होतं. विशेष करून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ग्रीन बुक हा चित्रपट, की ज्याला 3 पुरस्कार मिळालेले आहेत. ओके, बघा उत्तम चित्रपट, संगीत व विनोद या कॅटेगरीमध्ये या चित्रपटाला 3 पुरस्कार मिळालेले आहेत. मग उत्तम नाट्य, उत्तम सहाय्य अभिनेता याच्यामध्ये महेरशाला अली, उत्तम पटकथा, लेखकांची नावं दिलेली आहेत. ओके, हे जस्ट तुम्ही नोट करून ठेवा. ओके, आणि जो सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे नाट्य क्षेत्रामधला तो बोहेमिन राप्सोडी याला मिळालेला आहे, जो की राणी ॲनीच्या जीवनचित्रावर तो आधारित चित्रपट असा आहे. बाकीचेही पुरस्कार आहेत पण तुम्हाला जस्ट ग्रीन बुक आणि हे जो बोहेमिन राप्सोडी आहे एवढे चित्रपट तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. ओके, बघू पुढची न्यूज. मुक्त शिक्षण मंडळ, आता गेली 2 वर्ष याच्याविषयी डिस्कशन चालू होतं मुक्त शिक्षण मंडळाविषयी. आता हे न्यूजमध्ये काय आहे तर हे जे मुक्त शिक्षण मंडळ आहे ते 10 जानेवारीपासून कार्यरत होणार आहे. बघा, राष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या धर्तीवर सुरू होणारे राज्याचे मुक्त शिक्षण मंडळ जे आहे ते 10 जानेवारीपासून कार्यरत होणार आहे. याचा फायदा कोणासाठी आहे तर जे अपंग विशेष प्राविण्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे, म्हणजे जे शारीरिकदृष्ट्या व्यंग आहेत, अध्ययन अक्षमता असलेले विद्यार्थी किंवा ज्यांना स्पोर्ट्समध्ये किंवा कलेमध्ये त्यांचं करिअर घडवायचं आहे, मग त्यांना शिक्षणापासून वंचित राहता येऊ नये याच्यासाठी हे जे आहे ते मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलेला आहे. ओके, आणि याची जी घोषणा आहे ती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलेली आहे. मग याच्यामुळे काय होणार आहे की विद्यार्थ्यांना शाळेत न जाताही 5वी 8वी आणि 10वीची परीक्षा देता येणार आहे. तुम्हाला नोट करून ठेवायचं आहे कितवीच्या परीक्षा आहेत त्या. आता याच्याविषयी स्पेसिफिक दिलेलं आहे की 5वीची परीक्षा कोण देऊ शकतं, 8वीची कोण, 10वीची कोण, हे सुद्धा आपण बघू. तर बघा, 10 वर्ष पूर्ण झालेले विद्यार्थी 5वीची परीक्षा देऊ शकतात, 13 वर्ष झालेले 8वीची देऊ शकतात, तर इथे रिपीट झालेलं आहे, तर 15 वर्ष जे पूर्ण झालेले आहेत ते 10वीची देऊ शकतात, हे नोट करून ठेवा तुम्ही. ओके, आणि मग त्यांच्यासाठी सिलेबस कसा असणार आहे तर 5वीच्या परीक्षेसाठी 2 भाषा असणार आहेत, गणित परिसर अभ्यास हे विषय बंधनकारक असणार आहेत, तर चित्रकला संगीत नाट्य यापैकी 1 विषय आवड म्हणजे त्यांना निवडता येणार, ऑप्शनल असणार. 8वीसाठी 2 भाषा, गणित बंधनकारक असेल, तर विज्ञान समाजशास्त्र कला व्यवसाय याच्यापैकी 2 विषय त्यांना ऑप्शनल असणार आहेत. मग 10वीसाठी 2 भाषा, गणित विज्ञान सामाजिक शास्त्र व्यवसाय शिक्षण कला यापैकी कोणतेही 3 विषय निवडताना, म्हणजे हे जस्ट त्यांच्या सिलेबसचं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. आणि मग या मंडळामधून जे विद्यार्थी परीक्षा देऊन उत्तीर्ण होणार आहेत हे विद्यार्थी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या लेवलचेच असणार आहेत, म्हणजे त्यांचा आणि यांचा दर्जा सेमच असणार आहे. ओके, हे जस्ट एवढं तुम्हाला या मुक्त शिक्षण मंडळ याच्याविषयी माहीत असणं गरजेचं आहे. बघू पुढची न्यूज. शेख हसीना, तर आता न्यूजमध्ये होतंच की शेख हसीना यांच्या पक्षाने सार्वत्रिक निवडणुकांमध्ये चांगले यश मिळवलेले आहे. बरोबर, तर त्यांची आता ते जे आहे त्यांनी शपथ घेतलेली आहे पंतप्रधान पदाची. ओके, मग हे जस्ट माहीत पाहिजे, त्यांचा पक्ष लक्षात ठेवा आवामी लीग. मग त्यांना शपथ कोणी दिली तर त्यांचे जे राष्ट्रपती आहेत अध्यक्ष आहेत मोहम्मद अब्दुल हमीद यांनी, हे पण नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यांचं वय 71 वर्ष आहे आणि बंगभवन येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये मग शेख हसीना यांनी 4थ्यांदा शपथ घेतलेली आहे. हे वाक्य तुम्हाला, हे जे पॉईंट आहे ते लक्षात ठेवायचं आहे. हसीना या 4थ्यांदा पंतप्रधान झाल्या असून सलग 3 वेळा या पदावर राहण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे. हे वाक्य लक्षात ठेवा, सलग 3 वेळा. सर्वप्रथम 1996 साली, त्यानंतर 2008, 2009 व 2014 साली त्यांनी पंतप्रधान पद
भूषवले आहे, हे जस्ट तुम्हाला माहीत पाहिजे. आणि त्यानंतर म्हणजे बाकीचे जे कॅबिनेट आहे त्यांचे सुद्धा म्हणजे शपथविधी जो आहे तो झालेला आहे. आणि त्यांच्या पक्षाने जे आहेत ते 300 पैकी 260 जागा जिंकलेल्या आहेत, म्हणजे बाकीचे आहेत त्यांचे सहयोगी पक्ष त्याच्यामध्ये 21 जागा होत्या. हे काय एवढं हे नाही आहे, फक्त जस्ट लक्षात ठेवा की किती जागा जिंकल्या. आणि मग त्यांना शपथविधी कुणी दिला, त्यांनी कितव्यांदा घेतलेले आहेत, सलग किती वेळा झालेले आहेत, एवढं तुम्हाला शेख हसीना यांच्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. बघू पुढे. नाव क्वेश्चन ऑफ द डे, जिम यॉंग किम हे जागतिक बँकेचे कितवे अध्यक्ष आहेत? अजून ते आहेत 1 फेब्रुवारी 2019 मग त्यांचं जो कार्यभार आहे तो त्या ते जे आहे ते सोडणार आहेत. आशा करतो तुम्ही याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल. ओके, आणि जर तुम्हाला हे लेक्चर यूजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं, तर लाईक करायला विसरू नका. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.